नमस्कार, एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईजच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण माहिती बघूयात मेथीचे दाणे सर्वांसाठी किती फायदेशीर आहेत याविषयी. तर हे जे मेथीचे दाणे आहेत, तर ह्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्स याचा हा भरपूर मोठा सोर्स आहे. आणि हे जे मेथीचे दाणे आहेत, ते आपल्या डोक्याच्या केसांपासून ते पायांपर्यंत सर्व गोष्टींसाठी खूप फायदेशीर आहेत. जी मेथीची भाजी आहे, तीसुद्धा खूप मोठा विटॅमिनचा सोर्स आहे. त्या देखील त्याचबरोबर काही पदार्थांमध्ये मेथीचे दाणे हे त्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरलं जातं. मेथीची दाणे, त्याची पानं, त्याची मुळं हे एक औषध म्हणून वापरलं जातं. मेथीचा आयुर्वेदामध्ये वापर केला जातो. तर हे जे मेथीचे दाणे आहेत, तर त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल एकदम नियंत्रणात राहतं, वेगवेगळ्या हृदयरोगांपासून बचाव होतो. तर लेडीजमध्ये जो मेनोपॉजचा काळ आहे, त्यामध्ये हे मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहेत. म्हणजेच ज्यावेळेस पिरियड जातो उतरत्या वयामध्ये, तर त्यावेळी हाडे हे खूप कमकुवत होतात आणि त्यावेळेस हाडांचं दुखणं सुरू होतं आणि सांध्यांचा त्रास सुरू होतो. तर अशा वेळी काय करायचं, रोज रात्री झोपताना 10 ते 15 मेथीचे दाणे भिजत टाकायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती ते गाळून घ्यायचं, ते मेथीचे दाणे चघळून खायचे आणि त्यानंतर ते पाणी पिलं तर उत्तमच. जर असं तुम्ही डेली करत राहिले, तर तुमच्या ज्या हाडांच्या समस्या आहेत, त्या भरपूर प्रमाणामध्ये कमी होतात. त्यानंतर याचा दुसरा यूज तो म्हणजे वजन कमी करणं. जर कुणीही लेडीज, जेंट्स, मुलं, मुली कुणीही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर सेम अगोदरची प्रोसेस सांगितली त्याप्रमाणे मेथीच्या बिया भिजवून खायच्या. यामुळं काय होतं, आपल्याला भूक कमी लागते. मेथीमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळं आपण एकदा जरी ते खाल्लं तर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं, आपलं जेवण करण्याचं प्रमाण हे कमी होतं, आपल्याला खूप जास्त कॅलरीज घ्यायची गरज नाही पडत आणि त्यामुळं आपलं वजन ॲटोमॅटिकली कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर ह्याच्या मेथीचं आपण नियमित सेवन केलं तर आपले जे हार्मोन्स आहेत त्याचं व्यवस्थित संतुलन राखण्यास मदत होते. आणि ह्याचा अजून एक यूज तो म्हणजे ज्या लेडीज ब्रेस्ट फीडिंग करतात आणि त्यांच्या मुलांना जर दूध कमी पडत असेल, तर अशावेळी मेथीची भाजी ही जर पातळ करून खाल्ली किंवा जी कसुरी मेथी आहे तिचा जर वापर आपण आहारामध्ये जर केला, तर दुधाची पातळी वाढते, म्हणजे इस्ट्रोजनचे लेवल वाढते आणि त्यामुळं दूध देखील जास्त वाढतं. तसंच जर मेथीपासून जर फेस पॅक बनवला, म्हणजे मेथीचे दाणे भिजवायचे आणि ते गाळून घेतल्यानंतर खालचं जे पाणी आहे त्या पाण्याने जर चेहरा जर तुम्ही धुतला, तर तुमच्या पिंपल्स कमी होतील, मुरूम कमी होईल, ब्लॅक हेड्सचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील कमी होईल. मेथीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुण असतात, तर ते त्वचेसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे त्वचेला मुलायमपणा येतो आणि त्वचेतला जो कोरडेपणा आहे तो कमी होतो. मेथीमध्ये व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन के आहे, त्यामुळे जे आपल्या डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल आलेले आहेत ते काढून टाकण्यासाठी देखील हे हेल्प करतं. तुम्हाला जर हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल, केसांच्या रिलेटेड कोणतीही समस्या असेल, कोंडा असेल, तर अशावेळी मेथीचे दाणे आहेत ते खोबरेल तेलामध्ये खूप उकळायचे, भरपूर उकळायचे, ते तेल थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांशी लावायचं. याने तुमचा कोंड्याचा प्रॉब्लेम देखील कमी होतो आणि केस गळण्याचा प्रॉब्लेम देखील कमी होतो. याच्यामध्ये अँटीफंगल प्रॉपर्टी आहे, त्यामुळे जो कोंड्याचा प्रॉब्लेम आहे तो कमी होतो. यामुळे केस चमकदार बनतात आणि केस वाढायला देखील मदत होते. तर मेथीचे आणि मेथीच्या दाण्यांचे असे खूप सारे उपयोग आहेत. तुम्ही नक्कीच मेथी दाणे खायला सुरुवात करा. आयुर्वेदिक आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही. शुगरच्या पेशंटचे देखील शुगर येणे खूप नियंत्रणात राहते, त्यामुळे BP वाले, शुगरवाले डेली तुम्ही मेथी दाणे खा, मेथी दाण्यांचं पाणी प्या आणि मस्तपैकी हेल्दी राहा. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.